शिरूरमधून शिक्रापूरमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडले, त्यासाठी एटीएम मशीनचा चक्क ब्लास्ट करण्यात आलाय. चोरटे महिलांचे कपडे घालून एटीएम केंद्रामध्ये शिरले. चाकण तळेगाव रस्त्यावरचं हे स्टेट बँकेचं एटीएम आहे, तिथं त्यांनी एटीएम मशीनचा ब्लास्ट घडवलाय. एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी 19,50,000 रुपयांची रोकड चोरी केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली. आपण पाहू शकतो कशा पद्धतीत एटीएम मशीनमध्ये ब्लास्ट करण्यात आलाय. या चोरट्यांकडनं चक्क एटीएम मशीनमध्ये ब्लास्ट घडवण्यात आलाय आणि 19,50,000 रोकड या चोरट्यांनी लंपास केलेली आहे. आपण पाहतोय कशा पद्धतीत हा ब्लास्ट करण्यात आला. या चोरट्यांनी महिलांचे कपडे परिधान केले होते आणि त्यानंतर या एटीएम मधील रोकड चोरट्यांनी लंपास केलेली आहे. तब्बल 19,50,000 रुपयांची रोकड चोरी करण्यात आली आहे. चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. एक मोठं आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांच्या समोर उभं ठाकलेलं आहे या चोरट्यांना पकडण्याचं. सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय आणि कशा पद्धतीत बँकेत एटीएम मशीनमध्ये ब्लास्ट करण्यात आला आणि 19,00,000 रुपये चोरण्यात आले. काही मिनिटांमध्ये हा ब्लास्ट घडवण्यात आला या चोरट्यांकडनं आणि एटीएम मधली रोकड लंपास करण्यात आली. एटीएम मध्ये जवळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे, पाहायला मिळत आहे. कोणीही सुरक्षा रक्षक नसल्यानं या चोरट्यांनी याचा फायदा घेतला आणि चक्क एटीएम ब्लास्ट करण्यात आलेला आहे. एटीएम मध्ये ब्लास्ट करण्यात आला आणि एटीएम फोडण्यात आलेला आहे. 19,00,000 रुपये चोरण्यात आलेले आहेत.